राज्यात अग्रगण्य असलेल्या अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत भाजपचे माजी आमदार शिवाजी कर्डिले विजयी झाले. अध्यक्षपदावर शिवाजी कर्डिले विजयी झाल्यानंतर कर्डिले समर्थक आणि भाजप कार्यकर्त्यांनी फटाके फोडून जल्लोष केला. तर या विजयानंतर भाजपचे माजी आमदार शिवाजी कर्डिले यांनी आपल्या भावना व्यक्त केल्यात. पाहूयात काय म्हणाले ते. अशा प्रकारची संमती दिली नाही, मान्यता दिली नाही आणि मग निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर मग आता जी काही मतदारांनी जी काही मताचा हक्क बजावला तर 10 मतं मला मिळाले, 9 मतं चंद्रशेखर भाऊ यांना मिळाले आणि 1 मत मात्र त्याच्यामध्ये बाद झालं. म्हणजे 1 मताने माझा आज जिल्हा बँकेचा चेअरमन म्हणून मला खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी संधी मिळण्याचं काम झालं आहे. परंतु आता जिल्हा बँकेचं चेअरमन होण्यामध्ये देश राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी कालच आमची विषयद्वारे मीटिंग घेतली आणि तिने आम्हाला स्पष्ट सांगितलं का काही जरी झालं तर ही जिल्हा बँक भारतीय जनता पार्टीच्या ताब्यामध्ये आली पाहिजे. ही सूचना आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि खासदार सुजय विखे पाटलांना मोनिकाताई या आम्हाला सगळ्या मंडळीला सांगितलं आणि ही निवडणूक उद्याची आपण आता निवडणूक केली पाहिजे म्हणून त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही खरं वास्तविक पाहता ही निवडणूक लढवण्याचं काम केले आणि मग त्याच्यामध्ये जे काही यश मिळालं तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार सुजय विखे पाटील आणि मला 10 मतं दिले या मतदाराचे मनापासून सगळ्यांचे खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी आभार मानतो. परंतु आता माझ्यावर फार मोठी जबाबदारी आज पडली ही मी सुद्धा मान्य करण्याचं काम करतो. त्याचं कारण असं आहे का 15 वर्षापासून मी जिल्हा बँकेचा संचालक म्हणून काम पाहत होतो. त्या या काळामध्ये मला 1 वर्षभर जिल्हा बँकेची चेअरमन पदाची सुद्धा संधी मिळाली.